स्वामी विवेकानंद मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत महिला सक्षमीकरण विभागामार्फत बचत गट महिला मेळावा व तिळगुळ समारंभाचे आयोजन शनिवारी खांदा कॉलनी सेक्टर 6 येथे करण्यात आले होते. या समारंभाचे आयोजन सुहासिनी केकाणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. या समारंभाचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या मेळाव्याअंतर्गत महिला बचत गटांना व स्वातंत्र्य व्यवसाय महिलांना 28 आणि 29 जानेवारीला मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, चंद्रकला शेळके, राजश्री वावेकर, सुशीला घरत, नीता माळी, गीतांजली ठाकूर, उद्योजिका सारिका माळी, प्रेमा भोपी महिला मोर्चा खांदा कॉलनी शहर अध्यक्षा राखी पिंपळे, पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे, सोनिया शितोळे, कविता पाटील, डॉक्टर योगेंद्र कोलते यांच्यासह महिला उपस्थित होत्या. मग त्या